तारुण्यभान मालिकेअंतर्गत युवक युवतींच्या लैंगिकतेविषयी त्यांच्या प्रजनन इंद्रियांविषयी आपण वैज्ञानिक माहिती बघत आहोत. पण यासोबतच युवांच्या विविध अंगी विकासाची इतर लक्षणे काय, युवांचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होत आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे, हे देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबाबत भारतातील युवांसाठी निर्माणने प्रथमच असे एक यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क तयार केले आहे. या फ्रेमवर्कमध्ये 7 मुख्य विभाग आहेत आणि त्यामध्ये 49 विविध घटक आहेत. यासोबतच युवांना मदत व्हावी म्हणून निर्माणने अतिशय इंटरेस्टिंग अशी यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली बनवली असून ती सुद्धा निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रश्नावलीचा व त्याद्वारे मिळणाऱ्या रिपोर्टचा उपयोग करून स्वतःच्या बहुयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार युवा स्वतः करू शकतात. स्वतःच्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वतः घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व युवांना याबाबतीत जागरूक करूया आणि त्यांच्या विकासात हातभार लावूया. याबाबतीत अधिक माहिती www.nirman.mkcl.org या निर्माणच्या वेबसाईटवर बघता येईल. पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता अनेक जण असं म्हणतात की नाही, स्त्रियांवरती जे अत्याचार होतात ना त्याला स्त्रियाच जबाबदार आहेत. मग स्त्रिया उत्तान्न पोशाख घालतात आणि कशाही वागतात, कशाही बोलतात. अगदी बरोबर आहे, उत्तान्न पोशाख घालतात म्हणून स्त्रियांवरती गुन्हे होतात, तोकडे कपडे घालतात म्हणून गुन्हे होतात. मग इतर स्त्रियांवरती अत्याचार होतच नाहीत का? बुरखा घातलेल्या बाईवरती अत्याचार होतो, डोईवर पदर घेतलेल्या बाईवरती अत्याचार होतो, घोंगट घेतलेल्या बाईवरती अत्याचार होतो, साडी पंजाबी ड्रेसमधल्या बायांवरती मुलींवर अत्याचार होतो. एवढंच नाही, 60-70 वर्षाच्या म्हातारीवरती अत्याचार होतो आणि लहान मुलींवर, तान्या मुलींवरही अत्याचार होतो. म्हणजे केवळ कपडे जबाबदार आहेत का? आणि जर कपडे जबाबदार असेल तर मग स्त्री पुरुष दोघांनी अंग प्रदर्शन करू नये. कपडेपेक्षाही मी म्हणेन की याला कारण आहे विकृत मानसिकता. जो बलात्कार करतो, जो वाईट वागतो, त्याची विकृत मनोवृत्ती त्याला कारणीभूत आहे. आणि यासोबत मात्र मी स्त्रियांना जरूर सांगेन, कारण मध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल, स्लट मार्च. स्लट मार्च म्हणजे काय? बेशर्मी मोर्चा, नग्न मोर्चा. काय घडलं? कॅनडा देशातल्या टोरोंटो या शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एकदा असं स्टेटमेंट केलं की बायांनी उत्तान पेहराव करून पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवू नये. आणि म्हणजे जणू काही बायांनी असे कपडे घालतात म्हणून पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतात, म्हणून बाया गुन्हेगार, म्हणून बायांनी असे कपडे घालायचे नाही. आणि गंमत अशी झाली की त्याच्या रिटॅलिएशनमध्ये त्याला विरोध करायचा म्हणून पहिल्यांदा टोरोंटोमध्ये झालं, मग जगामध्ये अनेक देशांमध्ये झालं, भारतामध्ये, दिल्लीमध्ये झालं, बेंगलोरमध्ये झालं, भोपाळमध्ये झालं. बायांनी स्लट मार्च काढला, नग्न मोर्चा, बेशर्मी मोर्चा. म्हणजे आम्ही रस्त्यावरती नागडाई फिरू, तुम्हा पुरुषांना अधिकार नाही, असं म्हणून नाही चालणार. तुमच्या घरात तुम्ही नागडा राहा, नग्न राहा, कोणीही तुम्हाला काही म्हणणार नाही आहे, तो तुमचा व्यक्तिगत मामला आहे. पण जेव्हा मी या समाजाचा भाग आहे आणि या समाजात मी जेव्हा बाहेर वावरते, मग मी शाळा कॉलेजमध्ये जात असेन, कामाच्या ठिकाणी जात असेन, इतर ठिकाणी मी समाजात वावरत असेन, तर एक सभ्यता पाळायला पाहिजे. ती सभ्यता आम्ही सोडून देऊ आणि म्हणू की आमच्याकडे कोणी बघणार नाही. कारण आता एखाद्या मुलीने किंवा बाईने तक्रार केली की तो माझ्याकडे टकलावून पाहतो, तर तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. मी अशा मुलींना विचारते, जेव्हा तुम्ही तक्रार करता की तो मुलगा माझ्याकडे टकलावून पाहतो आहे,
तुला कसं कळलं गं तो तुझ्याकडे टकलावून पाहतो आहे? तूही त्याच्याकडे पाहत असेल तेव्हाच तुला कळलं ना तो तुझ्याकडे टकलावून पाहतो आहे. एक स्त्री आहे, मी स्त्रियांसाठी काम करते, पण तरीसुद्धा मी म्हणेन की अनेकदा कायद्यांचा दुरुपयोगसुद्धा होतो आणि हा दुरुपयोग व्हायला नाही पाहिजे. कायद्यामध्ये खरं म्हणजे बरेच बदल होण्याची गरज आहे. एखादी मुलगी किंवा तिच्या घरचे लोक तक्रार करतात की या मुलीचा विनयभंग झाला, या मुलीवरती बलात्कार झाला, तिचं नाव गुप्त ठेवण्यात येतं. पण ज्या पुरुषाने वरती आरोप घेतला जातो, ज्या पुरुषावरती आरोप टाकला जातो, त्याचं नाव मात्र सर्वत्र झळकतं. आणि आपलाच कायदा म्हणतो की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येणार नाही. आणि ठळकपणे मग TV मध्ये पेपरमध्ये सर्वत्र त्या पुरुषाचं पूर्ण नाव गाव सारं येतं. आणि तो जर खरंच निष्पाप असेल तर कल्पना करा की त्याच्यावरती, त्याच्या कुटुंबियांवरती त्याचा किती मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे कायद्यामध्ये मग तेही नाव गुप्त ठेवा. आणि दुसरी गोष्ट की खोटे तक्रारी करायच्या नाहीत आणि समाजामध्ये सभ्यपणे वावरणं फक्त पुरुषांची जबाबदारी आहे आणि आम्ही कसेही बेजबाबदार वागू, आम्हाला कोणी काही म्हणायचं नाही, ही दुटप्पी भूमिका आम्ही स्त्रियांनी घेऊन चालणार नाही आहे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.